लिओनार्डो दा विन्सी यांनी काढलेले मोनालिसाचे चित्र आजही जगभरातील चित्रकारांना भुरळ घालते गेल्या कित्येक वर्षांपासून गूढ बनून राहिलेल्या या चित्राची गूढता आता आणखीनच वाढली आहे फ्रान्सचे संशोधक पास्कल कोटे यांनी मोनालिसाच्या चित्रामागे आणखी एक चित्र असल्याचा दावा आहे संशोधक पास्कल यांनी रिफ्लेक्टिव लाईट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अभ्यास केलाय लिओनार्डो दा विन्सीचे हे चित्र अनेक शतकांनंतरही एक उत्सुकता बनून राहिलेलं आहे मोनालिसाच्या या चित्रामध्ये हास्याचे भाव नाहीत अथवा थेट समोर नाही असे पास्कल यांचे आहे या चित्राचा सातशे ब्याऐंशी अब्ज डॉलरचा विमा आहे दरम्यान पास्कल यांचा हा दावा मोनालिसाचे छायाचित्र असणाऱ्या लुबरे संग्रहालयानं फेटाळलाय लै। संग्रहालयाने त्यांना फक्त संशोधनासाठी सहकार्य केलाय त्यातील निष्कर्षांशी संग्रहालय सहमत नसल्याचं सांगितलं जात आहे पास्कल यांनी अभ्यासासाठी लेअर अँप्लिफिकेशन मेथड वापरले त्यामुळे या चित्राबाबत आतापर्यंत जे काल्पनिक दावे केले जात होते ते आपोआप पुसले जातील असेही त्यांचं म्हणणं आहे जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असे मोनालिसाचे चित्र आहे लिओनार्डो द विन्स यांनी पंधराशे तीन ते पंधराशे सहाच्या काळात हे चित्र काढले होते मोनालिसाचे हास्य रहस्यमय असून यापूर्वीही याबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले होते फ्रान्सच्या लुवरे संग्रहालयात सध्या हे चित्र ठेवण्यात आले